थोड़ा अंतर लाड़ू दे हाँ बाड़ा। सूपच मला वाटलं डब्बे तरी द्याल। ए रूपा, तू डबा घ्यायला आली का हळदी कुंकू ग? रूपा, आमच्याकडे लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला ना सूप द्यायची पद्धत आहे म्हणून दिलं। तुला वापरता येत नसेल तर मला सांग, मी शिकवेन तुला। मधू जा लाडू दे सगळ्यांना। आता मधू राहिली ना ग? हाँ। लाडू देऊन झाले की मधू इकडे येऊन बस। शुभ्रा आता तू बस बरं। हो। आई थांबा, नमस्कार करते। आई आता तुम्हाला। बर छान आहे, मला हवाच होता। वहिनी ते सूप घेऊन नाचगो घुमा असं काहीतरी करतात ना? ओ अग, पण ते मंगळा गौरीला आता नाही। हा पण ते सूप आता मिळाले ना। ए रूपा, सूपाचा असा पण उपयोग होतो। हा चला ना आपण खेळूया। अग आता वहिनी माझी मंगळा गौर नाही झाली, खेळूया ना एकदा। पटकन नाच ग गोमा, कशी मी नाचू, 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 नाच ग गोमा, कशी मी नाचू। खूप मजा आली, जे काही झालं ना खूप भारी होत। वहिनी सुनेला घेऊन फुगडी घाला बघू। वय 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 घालायचे माहिती नाही। हो वहिनी, एकदा आजचा दिवस काय पुन्हा येणार आहे का? आता डायरेक्ट पुढच्या वर्षी ए सांभाळून घ्या मला। तुम्ही मला सांभाळा। हो चल। हे वा 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 वा। काय गो, किती मज्जा येते शुभ्रा, तुला जायलाच हवं का? ए तू राहतेस का आज इथे? राहिले असते पण आजोबाने सोहम एकटे येत ना घरी। अगं बघ काय झालं, सोहम आहे ना बाबांजवळ, तू राहा ना इकडे। तसे आम्ही इथे राहिल्यापासून आपल्या ह्या घरी तू राहिली नाहीयेस कधी। अगदी बरोबर आहे असं, तिथं राहा ना, आपण मस्त गेम्स खेळूया। मला खरंच आवडलं असतं पण आज नको। अगं राहा ग, एक दिवस राहिल्याने काही बिघडत नाही, करतील ते मॅनेज। तस नाही पण आज मी जातो। फोन करून कळवते सोहमला, नाही येते म्हणून सांगते। बोल, झालं तुझं येऊन यायला? नाही सोहम, मी आज रात्र इथेच थांबू का? का? ऍक्च्युली सर आणि आई खूप आग्रह करतायत। यार मी मिस करीन तुला। बरं ठीक आहे, तू राहा, मी करीन मॅनेज।
त्यात काय एवढं, अरे आजोबा आहेत ना घरी. आजोबा तुझ्याशी नाही गरमणार ग. सर आणि आई खूप आग्रह करतायत. ओके ठीक आहे, राहा तू. सोम्या, अरे कोंबडीच्या शुभ राहिली का? मला भूक लागलीये, तिला म्हणा मस्त झणझणीत झुणका भाकर बनव. ऐकलंस तू? आता आजोबांना झुणका भाकर हवीये. अरे यार ते खूप त्रास देतील का? नको तू तू इकडे ये, तू नको राहूस. नो आता तर थांब तू घरीच आणि बनव आजोबांसाठी भाकऱ्या आणि छान झुणका पण बनव. अच्छा शुभ्रा ऐक, आय मिस यू. मी टू. शुभ्रा आय लव्ह यू. काय हू, तू पण म्हण. चल ठेवते फोन. अग बाय. ऐक, अरे कोंबडीच्या आजोबा. आई पाच पडले. पाच ना, एक मिनिट. हा एक दोन तीन चार पाच. नाही नाही थांबा थांबा, मी अजून चालवलेली नाही आहे सोंगटी. एक मिनिट थांबा. एक दोन तीन चार पाच. एक दोन तीन चार पाच. खेळ आई. दोन पडलेत. असं काय, तुमच्या दोघांच्या बघा ना सगळ्या सोंगट्या बाहेर आहेत, माझ्या अजून दोन सोंगट्या घरात आहेत. हे शुभ्रा माझ्या सोंगटीला मारू नको, बघ तुला शपथ आहे माझी. अरे अरे याला काय अर्थ आहे, शपथ कसल्या घालताय? आहो काय नाही ग शुभ्रा, पाठव तिची सोंगटी परत घरात. घ्या. कशी गुणाची ग माझी बाळती. काय कौतुक सोहळे चालले आहेत. अरे तुम्ही दोघी मिळून मला हरवताय, त्याच काय? त्यापेक्षा तुम्ही एकत्रच का नाही खेळत, मला काय एकटं पाडताय? आता ना हा गेम मी घरी येऊन जाणार आहे आणि आजोबा आणि सोम बरोबर खेळणार आहे, मजा येईल त्यांना पण. हो का? मग घरी जाऊन कोणाबरोबर टीम करणार, सोहम बरोबर की आजोबांबरोबर? हल्ली खूप छान वागतो सोहम माझ्याशी, म्हणजे त्याने हे मंगळसूत्र पण खूप प्रेमाने घातलं माहितीये माझ्या गळ्यात, छान बोलला माझ्याशी. ते लाडू सुद्धा त्याने एकट्याने बनवले होते. हा बिचारा थोडे दगडासारखे झाले होते पण त्याने खूप मनापासून प्रयत्न केला होता. आसावरी ऐकतेस ना? ये तुझा डाबे. त्या दिवशी आजोबांनी त्याला पोहे करायला सांगितले होते माहितीये, बिचारा एवढा गोंधळून गेला होता पण मस्त केले त्याने. आजोबांचं सगळं ऐकतो, त्यांची सगळी कामं करतो. सर अभिज किचन मध्ये सुद्धा तुम्हाला माहितीये का तो किती नीट लक्ष देतो, तो खूप खूप जास्त रिस्पॉन्सिबल बनलाय. आता सगळं छान चाललंय, आता फक्त एकाच गोष्टीची उणीव आहे, तुम्ही दोघं त्या घरात नाही आहे. दोन एक दोन. आणि आई ऐका ना, तो ना आज आजोबांसाठी झुणका भाकरी बनवणार आहे. मला वाटतं शुभ्रा तुम्ही दोघं नव्यानं एकमेकांच्या प्रेमात पडताय. खरंच किती आनंदात आहे शुभ्रा, नेहमी अशीच आनंदात राहा, तुझ्या ना सगळ्या इच्छा पूर्ण होते. हो आई, आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार.
यार यार आजोबांना पण आताच भाकरी खायची होती. कशी करता ती भाकरी? आयुष्यात जमणार नाहीये. हॅलो, हा डिलिशियस पिझ्झाज. हा सोहम कुलकर्णी बोलतोय. दोन पिझ्झा हवे होते. हो हो, नेहमीचे. थँक्यू. आज पिझ्झाच खावा लागणार आहे. हे घ्या हे पाकिट तुमचं, हा रुमाल, हा तुमचा डबाज. मेथीची भाजी दिली. हा, तू काही दिलंस तरी काही मला आवडत ग. आज रात्री काय करू जेवायला? तू काही दिलंस तरी काही मला आवडत ग. काय नेहमी असं बोलता तुम्ही? कधीतरी सांगत जा ना, म्हणजे मला छानस काहीतरी करून ठेवता येईल. बरं, तुम्हाला एक कप चहा देऊ का? पटकन करून आत्ता ठेवते मी. मला कपडे पण धुवायचे आहेत, अन्नपूर्णाला जायची तयारी करायची आहे. हो हो, किती धावपळ करशील ग. खरंय आई, तुम्ही किती कामं करताय मला सांगा बरं, मी मदत करते तुम्हाला. अगं, माझी रोजची काम आहे ती, त्यात काय आणखीत करायचं? आणि तू माहेरपणाला आलीस ना, तू नाही काम करायचं. आई, तुम्ही किती कष्ट करत असता हो, मला पण त्रास होतो तुम्हाला बघून. सौरी, कधीतरी स्वतःला आराम दे. अहो, असं काही जगा वेगळं नाही करत आहे मी. सगळ्याच गृहिणी करत असतात. आमची कामं आठवड्याचे 7 दिवस आणि 24 तास चालू असतात. एक मिनिट, पण मग हे चुकीचं आहे. कारण ऑफिसला जाणाऱ्या कितीही कामाचा लोड असणाऱ्या बायकांना सुद्धा आठवड्यातली 1 दिवसाची सुट्टी मिळते ना, मग ती गृहिणींना सुद्धा मिळायला हवी. अगदी बरोबर बोललीस तू शुभ्रा. मी नेहमी सांगतो, हिला माझं ऐकतच नाही. आता तू सांग. ते काही नाही, आज तुमची सुट्टी आहे, ठरलं. अशी कशी घरच्या कामात सुट्टी घेता येईल? आणि हे काय मध्येच काढलंयस? मध्येच वगैरे काही नाही, ठरलं. आज आपण ना खूप खूप मजा करूया. आपण एकतर फिरायला जाऊया, आपण आई आपण शॉपिंग करूया आज. आणि मी तुम्हाला आज पार्लर मध्ये घेऊन जाते. येस, आपण तुम्हाला मस्त ट्रीट करूया तिथे. आपण एकंदर खूप मजा करणार दिवसभर. ए, ते पार्लर बिल्लर मला नाही जमणार शुभ्रा, मी कधी गेले नाहीये ग. आई, असं काय करताय हो? तुम्हाला माहितीये का, या अशा गोष्टींमध्ये पण ना एक वेगळाच आनंद असतो. आणि मला असं वाटत प्रत्येक बाईने तो आनंद मिळवायलाही शिकलं पाहिजे. करेक्ट. अगं, अगदी बरोबर बोलली शुभ्रा तू. तिला घेऊन जा आज जरा फिरायला, एन्जॉय करा. बरं झालं शुभ्रा तू इथे काल राहिलीस. अशीच येत जा. चला, मी निघतो, तुम्ही एन्जॉय करा तुमचा लेडीज डे आउट. येस. अहो, सांभाळू ना. चला, आता तुम्ही पण पटापट तयार व्हा. ओ बहिणी, चला निघूया, आपल्याला उशीर होतोय. हो, जाऊन मला कांदे बटाटे कापायला घ्यायचे. चला चला चला. नाही नाही नाही, आज कुणीही कुठेही जाणार नाहीये, कारण आज आपला लेडीज डे आउट आहे. म्हणजे आजच्या दिवशी लेडीजनी, बायकांनी काही काम करायचं नाही, अन्नपूर्णाला जायचं नाही, आपण पार्लर मध्ये जायचं आणि स्वतःला छान ट्रीट करायचं. बाया, पार्लर मध्ये मी तर कधी नाही गेले बाया. तिकडे त्या श्रीमंत बायका जातात, काय काय लावून घेतात तोंडाला. नको बाया. मग आज चल तिकडे आणि त्या नक्की काय काय करतात ते बघ. चल की. वहिनी, जायचं का? हो, जाऊया. दे यू आर. चला चला. हे बघा सर. अरे वा विश्वास, मस्त केलायस सर. शाळेत बनवायचो मी. गुड. या बायकाने आल्या ना, ते हेच करावं लागणार आहे आम्हाला. पण बॉस, व्हेन लेडी कम हिअर. त्यांना एवढा उशीर होतोय म्हणजे धमाल करत असणार या बायका. रमल्या असतील मस्त. बॉस, दिस इज नॉट फेअर. देडू धमाल, वेडू कागद कफूल का.
अरे नाही रे मंग्या, आपण कल्पना करू शकणार नाही एवढी मेहनत करतात या बायका. आणि नुसतं घरचंच नाही, बाहेरचंही बघतात. सगळ्यांच्या तब्येतीची काळजी करतात, मुलांना वाढवतात, त्यांच्यावर संस्कार करतात. आणि हे सगळं करताना प्रत्येकाचं मन जपतात. आणि आपण मात्र त्यांच्या मनाचा विचारच करत नाही. मला तर वाटतं असे मजेचे दिवस त्यांच्या आयुष्यात वारंवार यायला हवे. करेक्ट बॉस, करेक्ट करेक्ट. मी आले. आर्ची, मधु कुठे गेली आमची? मधु, मधु. मंग्या, ताई काय करते तुम्ही? अरे तुम्हाला ओळखलं नाहीस? मधु, यू लुकिंग रॅप्चिंग. मधु. बॉस, शी इज माय वाइफ अँड दे ऑल दॅट. याले. अरे अगं मॅडम, रास्ते काय तू? अरे वा, बॉस, बगिंग व्हाट? नॉट नॉट अरे वॉट नॉट. काय झालं सर? काय नाही. काय झालंय सर? अरे काहीच नाही. शुभ्रा, काय सर? तुम्ही तिघीच आलात?
म्हणजे आणखी कोण येणार होता सर? हसता काय तुम्ही?